पनवेल मधील लाईफलाईन हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर जानवी पाटील यांच्या सतर्कतेमुळे आज वाहतूक पोलिसाचा जीव वाचला आहे. डॉक्टर जानवी पाटील या खारघर कोपरा ब्रिज येथून आपल्या वाहनातून जात असताना MS 46BZ6296 क्रमांकाची कार एका वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल नामदेव गाधेकर यांना बोनेटवर विरुद्ध दिशेने फरफटत नेत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी सदर गाडीचा पाठलाग करून त्या वाहनाला कोपरा ब्रिज पासून स्वर्णगंगा ज्वेलरी शॉप खारघर म्हणजेच जवळपास अर्धा किलोमीटर गाडीच्या बोनेटवर ट्रॅफिक पोलिसला फरफटत नेत असताना स्वतःची गाडी त्या फरफटत घेऊन जाणाऱ्या गाडीच्या पुढे त्यांनी आपली आधी नेऊन त्या कार चालकाची गाडी थांबवली. त्यामुळे पाठीमागून धावत येणारे पोलीस नाईक निवृत्ती भोईर यांनी त्या ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्याला खारघर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तसेच पोलीस स्टेशनमधील स्टाफने डॉक्टर जानवी पाटील यांचे कौतुक करून मानवता दृष्टिकोन ठेवल्याबद्दल आभार मानले आहेत.